तळा तालुक्यात गुरे चोरणारी टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली असून तालुक्यातील बहुतांश गावातील नागरिकांची गुरे चोरीला गेल्याची घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तालुक्यातील तळेगाव येथील नागरिकांची गुरे चोरी होण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. आतापर्यंत तळेगाव येथील साधारणपणे 25 गुरे चोरीला गेली आहेत. याआधी देखील वडाची वाडी या ठिकाणी आणि कासेवाडी येथील नागरिकांची गुरे चोरी झाल्याची घटना घडली आहे. परंतु आपली गुरे भरकटली असतील, आज ना उद्या परत येतील या आशेमुळे नागरिकांनी तक्रार दाखल करणे टाळले होते. मात्र त्यावेळी एका शेतकऱ्याने गुरे चोरी झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हळूहळू इतरही गावातील शेतकरी आमची गुरे चोरीला गेली असल्याचं सांगताना दिसत होते. ही गुरे कोण आणि कशासाठी चोरी करेल हे सांगणे कठीण आहे. परंतु गावातील ग्रामस्थांनी आपली गुरे विक्री करणे बंद केल्यानं गुरे चोरी होण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरतंय एवढं मात्र नक्की. यासाठी संबंधित शेतकरी देखील तेवढे जबाबदार आहेत. कारण बहुतांश शेतकरी हे आपल्या गुरांचा वापर कामापुरता करतात व काम झालं की त्यांना मोकाट सोडून देतात. त्यामुळे पाळत ठेवून असलेल्या गुरे चोरणाऱ्या टोळीला गुरे चोरणे सोपे होऊन जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील आपली गुरे मोकाट न सोडता व्यवस्थित गोठ्यात बांधून ठेवली तर गुरे चोरीला आळा बसेल. आता ही गुरांची चोरी रोखण्यासाठी पोलीस कोणती उपाययोजना करतात आणि त्यामध्ये त्यांना किती यश मिळते हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. बातमी माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता. विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल.